पातूर शहरात घरगुती वादातून चक्क बापानेच पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. तर या घटनेत मारेकऱ्याची आई व पुतणी गंभीर जखमी झाली. मयुरी गोपाल बेलुलकर असं हत्या करण्यात आलेल्या 3 वर्षीय चिमुकलीचं नाव आहे, तर गोपाल शंकर बेलुलकर असं मारेकरी बापाचं नाव आहे. याच दरम्यान आरोपी गोपाल याने स्वतःची आई शकुंतला शंकर बेलुलकर व पुतणी गायत्री बाबूलाल बेलुलकर हिला देखील मारहाण केली. या मारहाणीत शकुंतला व पुतणी गायत्री दोघी जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी रात्री उशिरा अर्थात आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणात पातूर पोलिसांनी मारेकरी गोपाल बेलुलकर याला अटक केली. हत्येचं नेमकं कारण अद्यापपर्यंत माहीत नसल्याचं नातेवाईकाकडून सांगण्यात येत आहे. गायत्री बेलुलकर ही खानापूर येथील रहिवासी असून ती शिक्षणासाठी पातूर येथील मारेकरी गोपाल बेलुलकर यांच्याकडे राहत होती. महावाईसाठी कपिल पोहरे, पातूर. पातूर येथील गैलोत नगरमध्ये राहणारे गोपाल शंकर बेलुलकर याने संपत्तीच्या वादामधून त्याच्या आईला जखमी केले. त्याची आई मोठ्या भावाचा सहभाग घेते म्हणून मोठ्या भावाच्या मुलीलासुद्धा त्याने गंभीररीत्या जखमी केले आणि या त्याच्या लहान मुलीचं कसं होईल या विवंचनेत तो होता. आणि त्याने त्याच्या लहान मुलीचासुद्धा 3 वर्षाची मुलगी तिचा गळा दाबून तिचासुद्धा खून केला. त्याचा लहान त्याचा जो मोठा भाऊ आहे तो इथे राहत नसून तो खानापूरला राहतो. त्याची पत्नीसुद्धा इथे राहत नसून ती माहेरी राहते. तर याची आई याच्या भावाची मुलगी जी याच्याकडे शिक्षणाला होती आणि आई यांचा लाड करते आणि याला संपत्तीपासून रोखते हा त्याच्या मनात राग होता. या रागातून त्याने हे कृत्य केलेलं आहे आणि स्वतःच्या मुलीचं कसं होईल या विवंचन स्वतःच्या मुलीचासुद्धा गाळा दाबून त्याने खून केला आहे. नमूद प्रकरणात माधवी कलम 302, 307, 324 गुन्हा दाखल होत आहे. आरोपी सध्या ताब्यामध्ये आहे.